आला उधर आया सभी बनाया। हा तुझा नवीन देव, नमस्कार करायचा आणि सुरुवात कर। वय दादांनी तर पाटीलच डोंगरात ठेवलं। आता हे अक्षर घुटून गिरवायचं, शिक्षणाची सुरुवात आहे। मला बुक वाचायची आहे। अरे हो, पण आधी सुरू तर कर। काल मला म्हणत होतास ना मला पुस्तकांचा आवाज ऐकायचा आहे। तो आवाज ऐकायचा असेल तर इथून सुरुवात करायला हवी। चला घ्या गिरवाया। आनंदा, त्याला आता कशा पाई बोलवता? अग तोही बसेल ना ह्याच्यासोबत। एकाला एक असले की बर, शिवाय आनंदाला अक्षर ओळख पण आहे ना, बसेल तो ह्याच्या बरोबर बाराखडे गिरवत। हे घे आणि बस इथे बाराखडे गिरवत। बे मला कशाला बसवलं ग? आज भिवाचा पहिला दिस हाय, तू जोडीनं बसलास तर तुझं बघून तो पण अक्षर गिरवील। तू खेळाय गेलास तर तुला बघून त्याचं मन लागल का अभ्यासात? खरं आहे ना? हो पाहिलं का ब्रिटिशांची औलाद येते बघा। सुभेदार सकपाळ इकडे या। कुणीकडे? अहो या इकडे, असा आमचा विटाळ असल्यासारखे दुरून कुठे चाललात? या या। नमस्कार नमस्कार। काय चाललंय इथे? तुम्हीच पहा तुमच्या डोळ्यांनी, म्हणून तर बोलावलं इथे। अहो पाहिलेत का अशी गोष्ट कधी? जबरी धाऱ्या। हे बघा वारे पठ्या नामची नाही, विलायती आहे, विलायती साळी सुती नाही। काय रगडे, तुला कुठं मिळाली? मिळाली नाही, मिळवली। बक्षिसी आहे बक्षिसी। ही असली खंजीर तुला बक्षिसी कोणी दिली आणि कशासाठी? नेम नेम धरण्यात आपला कुणी साथ धरू शकत नाही। घड्याळ लावून 10 मिनिटात 50 पाखरं उडवली मी बंदुकीनं। इंग्रज साहेब खुश, देऊन टाकला खंजीर। साहजिकच आहे, इंग्रज साहेबांच्या खेळात तू इतकं कौशल्य दाखवलं असणार तर ते खुश होणारच। खेळ खेळायला शिकावं ते साहेबाकडून। बंदुकीतून गोळ्या मारून पाखराशी जेव्हा खाली पडताना दिसतात ना, तेव्हा काय मऊच येते म्हणून सांगू। अख्खाचा अख्खा थवा असा जमिनीवर निश्चित पडलेला दिसतो। पण त्यासाठी आधी बंदूक शिकायला हवी। नाही, नेम महत्वाचा। मग हातात बंदूक असो अथवा बेचकी, मी बेचकी नाही तितक्याच सफाईदारपणे उडवतो पाखरं, कारण नेम असतो अचूक। नेम अचूक असणाऱ्याने नेम कुणावर आणि कशासाठी धरलाय ही गोष्ट फार महत्वाची असते बरं का? बंदूक बहाद्दर काय म्हणालात तुम्ही? निष्पाप मुक्या जीवावर नेम धरून मनोरंजन म्हणून त्यांच्या जीवाशी खेळून बक्षिसे मिळवण्यात काय आशील आहे? ओ विद्वान, तुमचं ज्ञान इथं व्यर्थ वाया घालू नका। आम्ही जमलेले सगळे इथं पुरुष आहोत, कांगड्या नाही भरलेत हातात, सैनिक आहोत। बंदुकीचे खेळ खेळणार नाही तर काय, झिंबा फुगडी खेळणार नाही तर काय? सैनिकाचा धर्मच आहे मरण नाही तर मारण।
लुटुपुटीची केली ना तरी लढाईच करणार तो, भातुकलीचा खेळ थोडी मांडणार पोरींसारखा। अरे रे, कुणाला तरी मारल्यानेच जर पुरुषत्व सिद्ध होणार असेल तर षंढत्वच बरं। केवळ युद्धभूमीवरच लढलं गेलं तरच युद्ध असतं। काय 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 म्हणालात तुम्ही नेमकं? हे असं फिरून फिरून बोलू नका। काय बोलायचं ते थेट मुद्दा मांडा। दुसऱ्याला मारूनच आनंद मिळणार असेल तर असा आनंद काय कामाचा? तुम्हाला हत्याच करायची आहे ना, मग तुमच्या आत असणाऱ्या अहंकाराशी करा। पाखरांना पाडून मिळणाऱ्या आनंदापेक्षा कितीतरी जास्त आनंद मिळेल तुम्हाला। स्वतःच्या मीपणाशी युद्ध मांडा आणि पराक्रमाचीच भाषा बोलायची। तर दोस्तो, बांगड्या भरणारे हात जेव्हा हातात शस्त्र घेतात ना, तेव्हा भल्या भल्या पुरुषांची पळता भुईत थोडी होते हे विसरू नका। परवा परवाच्या 1857 बंडातील झाशीच्या राणीपर्यंत कितीतरी नावं मिळतील तुम्हाला। शस्त्राशिवाय सुद्धा खूप मोठ्या लढाया लढल्यात आपल्याकडच्या स्त्रियांनी, आणि पाखरं पाडण्यापेक्षा त्या अवघड होत्या। सावित्रीबाई फुलेंचंच उदाहरण घ्या ना, तेवढं एकच उदाहरण पुरेसं आहे। या अशा नेमबाजांनी दगड शेण नेम धरून फेकलं त्यांच्यावर, पण न डगमगता सावित्रीबाई आपलं युद्ध लढल्या आणि जिंकल्या सुद्धा। तुम्ही बोलताय त्यात तथ्य आहे खरं, पण इतका विचार करतोय कोण? हे सद्गृहस्थ जो विचार करतायत ना, तो या नेमबाजापेक्षा सुद्धा अचूक आहे। आमच्या आता ध्यानात आलं की तुम्ही एवढा विचार का करताय ते। आम्हाला वाटलं तुम्ही शिष्ट आहात, पण तुम्ही तर भले गृहस्थ आहात, एकदम नेक। या, आमची दोस्ती कबूल करा। रोज काय तेच तेच, आज निराळा खेळ। कुठला? आम्हाला तसाच खेळता। चोर पोलीस खेळूया। हा, चोर पोलीस खेळूया। अरे पण चोर कोण आणि पोलीस कोण? दोन गट करूया, एक खालचाळीचा आणि एक वरचाळीचा। म्हणजे आपण पहिला गट आहे आनंदा। चला रे, खालचाळीवाले इकडे आणि वरचाळीवाले तिकडे। पोलीस सुखी होईल, जो जिंकला तो पोलीस आणि तो हारला तो चोर। खालची आई पोलीस आणि वरची आई चोर। नाही नाही, हे चुकतंय। काय झालं? आम्ही नाही पोलीस। का काय झालं? नियम आहे बिवा, नियम वाढवतो। मग काय करायचं? मग असं करू की वरच्या आळीतले पोलीस आणि खालच्या आळीतले चोर। मग झालंच पदपद। ते बुकलून काढतील आम्हाला। मग कसं करायचं? खेळ कसा होणार बिवा? खालची आळी वरची आळी असं काही नाही पाहिजे। इकडलं तिकडं, तिकडलं इकडं असं एक करून टाकू। चला सगळे रांगेत उभे राहा। राजाराम तू ये इकडे। तू पण ये। आता कोणी कमी नाही आणि कोणी जास्त नाही। हे डोक्यात नाही आलं आपल्या? भिवा, तू झक्कास न्याय दिलास। कोर्टात जज असेल तू मोठा झाल्यावर।
रामजी मालोजी सकपाळ रामजी मालोजी सकपाळ आव कुणी बघल का कोण आले ते आले आले दादा अरे तुझे नाव ना हा करत्या ध्यान कुठे तुझं रामजी मालोजी सकपाळ हा तार है रामजी सकपाळ यांच्या नावाची तार दादा तार आलिया दम धरा वंस दम धर अरे दादा सांग की कुणाची तार आली आहे काय लिवलंय आता काय नवी बल आली तुझ्या सांग ना सांगा की तुम्ही दोघी आधी शांत व्हा मेरे उगाच आकांत करू नकोस मार्टिन साहेबांची तार आली काय लिहिले मार्टिन साहेबांनी माझ्या विनंतीला मान देऊन इथे साताऱ्यात नोकरीसाठी माझी शिफारस केली होती त्या संदर्भातलीच तार आहे तारेत लिहिलंय की मला स्टोर कीपरची नोकरी मिळाली असून लवकरात लवकर कामावर रुजू व्हावं आपल्यावरच संकट टळलं वंस काय रे दादा तू बी तुझा खेळ झाला आणि इथे माझा जीव वरचावर आणि खालचा खाली राहिला ना मग न वाचताच रड कशाला काढलंस तार काय फक्त वाईट खबरच घेऊन येते का चल जा आता देवा पुढे साखर ठेव आता ठेवती आता सगळं नीट होईल पोरींची लग्न व्हत्याल पोरांची शिक्षण व्हत्याल हे महत्वाचं मी आत्ताच जातो आणि युवा आनंदाच्या शाळा प्रवेशाची तजवीज करून येतो दादा रविवाला आणे अजून खेळा बागडायचं वय त्याच आता धरण शाळेत पाठवायची घाई कशाला नाही मिरे हीच योग्य वेळ आता जर तो शाळेत गेला नाही ना तर उगाच वाणपणा करत राहील उलट आता शाळेत गेला तर त्याला चांगली शिस्त लागेल वाचनाची अभ्यासाची गोडी लागेल मी आत्ताच जातो आणि शाळेत जाऊन भेटून येतो बे तोंड गोड कर व्यंग पोरींनो अला काला मेलनो जांभई देत आहे का काय आता पुढे गुरुजी नमस्कार नमस्कार ई गुरुजी नमस्कार नमस्कार ई गुरुजी नमस्कार हे सांगायचे कधी नमस्कार कोण आपण मी रामजी मालोजी आंबावडेकर बर आणि ही माझी मुलं भीमराव आणि आनंदराव यांना शाळेत प्रवेश मिळेल का याची विचारणा करण्यासाठी आलो होतो प्रवेश मिळेल हो पण त्यांची वय काय आहेत कितव्या इयत्तेत प्रवेश घ्यायचाय लहान आहेत नाही ते दिसतच आहे तुमची नाव सांगा बघू आता दादांनी घेतली ना ती नाव हो का अरे पण त्यातलं कोण नक्की कोण हे मला कसं कळणार मी भीमराव आनंदराव छान
आता भीमराव आणि आनंदराव उभे राहा बघू. असे नाही सरळ ताट. हा मान सरळ. हा आता आपले हात कानाजवळ न्यायचे. माझ्या नव्हे एकमेकांच्या. हा कानापाशी हात न्यायचे आणि कानावर ठेवायचे. न्या बघू आणि कानावर ठेवायचे. हा हे बघा भीमराव. मी काय? मी रामजी. हा तुम्ही रामजी आणि हा? हा भीमराव. हा आणि? हा आनंदराव. मी तेच म्हणतोय ना मी. काय आहे आनंदराव? नाही हा आनंदराव मी रामजी. तेच हो तुम्ही गोंधळ फार घालताय बघा. हे बघा भीमरावला तुम्ही पुढच्या वर्षी शाळेत घाला. आनंदरावला बसू दे. दादा मी पण. गुरुजी मी विनंती करतो तुम्हाला दोघांनाही बसू द्या ना. अहो पण हा भीमराव लहान आहे अजून. गुरुजी आता तो शाळेत नाही गेला तर वांड होईल. हुशार आहे तो. ग्रहण शक्ती चांगली आहे त्याची. आत्तापासून वळण लावलं तर अभ्यासाची गोडी लागेल त्याला. असं होय तेही ठीकच आहे. ठीक आहे दोघांनाही बसू दे. हा पण त्यापूर्वी मला तुमचं नाव गाव सगळं सांगा बघू. लिहावे लागते. हा बोला. आनंदराव रामजी आंबवडेकर. भीमराव रामजी आंबवडेकर. आंबवडेकर आपल्या दोघींच्या नावात साम्य आहे. मी आंबेडकर तुम्ही आंबवडेकर. दोन अक्षराचा काय तो फरक. बर तुमची जात काय सांगितली? महार. महार काय आहे? रजिस्टर मध्ये नोंद करावी लागते ना. आणखी एक समस्या आहे. या दोघांना दोन स्वतंत्र बसकरे देऊन उद्यापासून पाठव. आजपासून? हे बघा पोरांना खाली जमिनीवर बसावं लागेल. काय हरकत आहे उद्या पाठवा चालेल. म्हणता त्याच्यात काय? ए काय रे. हा उद्धाराया.